तर तुमच्या आणि माझ्या म्हणजेच मराठी शारदा लॉक्स मध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आत्ता वाजलेले आहेत 12 आणि माझे सर्व काही कामं आवरलेले आहेत, तर जेवण पण झालेले आहेत आमचे आणि आज आहे नागपंचमी। तर कुठे आहे तू? तू तर दिसत पण नाही, इकडून आहे बेडवरती। तर सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा, कारण की हा व्हिडिओ नंतर जाणार, आज नाही जाणार, उद्या जाईल नाहीतर डायरेक्ट सोमवारी जाईल। तर तरी पण हॅपी नागपंचमी। छोटासा व्हिडिओ टाकणार होते मी, पण म्हटलं चला जे नागपंचमीचं माझं सिम्पलचं रुटीन आहे तेच पूर्ण दाखवते, कारण की जे पण सिम्पल माझं रुटीन आहे इथे मी ज्या काही पूजा वगैरे नाही करत, कारण की गावाकडे वारुळाची सकाळी पूजा केली जाते, पुन्हा दुपारच्या वेळेस पण काहीतरी थोडीफार पूजा केली जाते, झोका खेळला जातो, लहान मुलं तर खूप झोका वगैरे खेळतात, लेडीज पण खेळायच्या आधी, पण आता खूप कमी झालंय, कोणी खेळत नाही, तर मुलं वगैरे खेळतात, मुली मुलं खेळतात। आणि लहानपणी खूप मजा यायची नागपंचमीला, मस्त जायचो आईबरोबर जायचो आम्ही वारुळाची पूजा करायला। नंतर थोडंसं मोठं झालं की मग सकाळी सकाळी म्हणजे जेंट्स लोक जातात ते सकाळी आमच्याकडे दूध वगैरे वाहून येतात त्या लाह्या वगैरे सकाळी, आणि मग पुन्हा नैवेद्य वगैरे घेऊन 4 दरम्यान जेव्हा आपण सगळं स्वयंपाक होईल तेव्हा नैवेद्य घेऊन पुन्हा लेडीज जाते, मग आम्ही जायचो। तर आत्ता मी जेवण तर झालेच माझे आणि क्रिश खेळतोय, झोका झोका बांधलेला आहे आम्ही घरामध्येच, बँगलोरमध्ये झोका खेळायला भेटतंय मुलांना आणि तो पण घरातच, पार्कमध्ये पण आहे, खाली उतरलं की लगेच झोका आहे, पण आधी कसं दाव्याचा झोका बांधला जायचा याला कशाला झाडाला, झाडाच्या फांदीला, लिंबाच्या फांदीला, आमच्या घरी असायचं पिंपळाचं झाड खूप मोठं होतं ते, तर त्याला झोका राहायचा आमचा आणि पूर्ण म्हणजे तो जी मोठ दावा असतं ना त्याला सोल म्हणतो आम्ही, तर त्या सोलीचा असा झोका बांधला जायचा, इतका मोठा असायचा खूप मोठा, आणि गावच्या आसपासच्या म्हणजे तिथं शेजारी पाजारी सगळे यायचे मोठा झोका असल्यामुळे, तर मजा यायची तेव्हा लहानपणी। तर इथे प्रगती बसली आहे आणि प्रगतीनं छान मस्त हेअरस्टाईल घातली आहे हाताने आणि तिचं ब्रेसलेट पण घातलंय बघा, चांदीचं ब्रेसलेट आहे तिच्या आजीनं केलेलं, आम्ही मागच्या सुट्टीला गेलो होतो तेव्हा हे ब्रेसलेट केलेलं, खूप सुंदर आहे, नाजूक आणि मस्त असं मी दाखवणार होते पण नाही दाखवलं, म्हटलं काय दाखवायचं, जेव्हा केलं तेव्हा दाखवणार होते, असं हे त्याला खाली असं लटकन टाईपचं, तर असं लटकतं ते बघू शकता, छान आहे, एकदम नाजूक आहे आणि छान आहे, मला पण आवडलं होतं। म्हणजे सासूबाई म्हणत होत्या चेंज करायचं का, म्हणजे आई म्हणत होत्या चेंज करायचं का, तिला नसलं आवडलं तर किंवा तुला नसलं आवडलं तर, म्हटलं छान आहे नाजूक आहे ठेवा, आणि मस्त पण दिसत होतं तिच्या हाताला ते नाजूक, आणि मला नाजूक गोष्टीच आवडतात, असं खूप मोठं मोठं पण नाही आवडत मला, पण स्वतःला आणि तिच्यासाठी पण छोटंसं नाजूक आणि डिझाईन छान पाहिजे, तर असं असतं, तिचं पण तसंच आहे माझ्यासारखं। तर क्रिशचा झोका दाखवते मी तुम्हाला, प्रगती आणि क्रिशचा, तर क्रिश नीट खेळ झोका, चल हे बघा झोका झो झो झोपाळा निघ चल आबळा, क्रिश पण आंघोळ करून रेडी झालाय आणि बघा त्याची पॅन्ट थोडीशी छोटी झाली, ती हाफ्री झाली तरी पण मी घालते त्याला, तर चालतंय काही नव्हते, घरात घालते फक्त मी त्याला। तर इथे बघा पंचमीचा झोका चालू आहे क्रिशचा, आणि दीदी पण खेळणार झोका, तसं नाही वाजू क्रिश आणि मी मॅचिंग मॅचिंग झाले आज, येल्लो येल्लो है ना, येल्लो ड्रेस घातलाय दीदीनं, ब्लॅक आणि ब्लू घातलंय। तर आज आहे थोडीशी पुरणपोळी नाही बनवायची, आमच्या इकडे पुरणपोळी बनवली जाते संध्याकाळच्या वेळेस, तर पुरणपोळी नाही बनवणार मी, तर ते म्हटले पुरी आणि जी बटाटा आणि याची शाक असते ना शाक भाजी, काय म्हणतात त्याला वांग आणि बटाट्याची शाकभाजी असं बनव, तर तेच बनवणार मी, बटाटा आणि वांग्याची भाजी आणि काय म्हणतात त्याला पुरी, त्याच्याबरोबर पुरी बनवणार,
तर असं. आणि देवासाठी नैवेद्य थोडंसं काहीतरी बनवते, खीर बनवते नाहीतर शिरा बनवल, तर गोडाचा नैवेद्य पण होईल देवाला. आत्ता फक्त पूजा केली, फुलं वगैरे वाहिले, फुलं आणले होते आणि तुळशीच्या तिथे रांगोळी पण काढली मी, ते पण शेअर केलेली मी तुमच्याबरोबर. आणि बाहेर नाही काढली कारण की तिथं ते शेजारचे मुलं पुसून टाकतात, म्हणून मी खूप दिवसापासूनच आता काढत नाही, कोरोना आल्यापासून मी काढत नाही. आणि तिथं ये जाय चालू असते लोकांची, म्हणजे जे समोर राहतात त्यांची पण ये जाय असते, त्यांच्या चपला तिथेच पडलेल्या असतात आमच्या दारात, कधी कधी सोडतात ते, इतक्या चपला असतात त्यांच्या. मी काही नाही म्हणत, जाऊ द्या, मला पण बाहेर नसतं निघायचं, एक फक्त मिस्टर जातात तर त्यापुरतं, असली तर बाजूला करून ठेवतो आम्ही फक्त अशी, तर चालूच असतं. आणि तिथं दुधाची पिशवी पण टांगलेली असते, म्हटलं नकोच तिथे समोर. आणि असं पण कोणी येत जात नाही तिथं रांगोळी वगैरे काढायला, कोणाला दिसत पण नाही. आणि सण इथे तर कळून पण नाही येत नाही, ते बँगलोरमध्ये आपल्या इकडचे सण आहेत म्हणून काहीच कळत नाही. पण तरी पण जसं असतं तसं मी करते, ॲडजस्ट करायचा प्रयत्न करते थोडंफार. आता इथे तर काही पूजा वगैरे करता येत नाही, पण मी देवऱ्यात आपले जे देव आहेत त्यांना आंघोळ वगैरे घालून अगरबत्ती दिवा लावते, छान पूजा करते आणि लवकरात लवकर करण्याची प्रयत्न करते सण वगैरे असल्याच्या नंतर. आणि नैवेद्य वगैरे ठेवून असंच चालू असतं माझं. दिवाळी तर इथे सगळीकडेच असते, मोठ्या उत्साहाने म्हणजे साजरी करतात सगळेजण, तर अशा प्रकारे चालू असतं. आणि आता तर काही नाही, मला व्हिडिओची एडिटिंग करायची. आणि बाहेरची रांगोळी सिम्पलच काढली मी, असे गोल गोल करून दिले त्याला, आणि थोडेसे पानं काढले हिरवे, आणि अगरबत्ती वगैरे लावेल होती. तर चला भेटूया नंतर, थोडंसं रात्रीचं शूट करून, म्हणजे थोड्याशा रात्रीचं जे डिनर आहे माझं त्याचं पण क्लिप ॲड करेल मी याच्यामध्ये, तर ते पण शेअर करेल मी. तर चला आत्ताच्या पुरतं तर एवढंच. पुन्हा एकदा नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. तर चला भेटूया नंतर फ्रेंड्स. तर इथे मी पूजा करून घेत आहे आणि असा चौरंग मांडलेला छोटासा चौरंग आहे, यावरती मी इंडक्शन ठेवत असते, पण म्हटलं आज पूजा आहे तर त्याला पुसून व्यवस्थित इकडे घेऊन आले मी पुढच्या रूममध्ये. आणि एका कागदावरती नागोबाचे चित्र काढले, प्रगतीकडून काढून घेतले, दोन नागोबा काढले त्याने, आणि छोटे छोटेच काढले, ते व्यवस्थित दिसू नाही राहिले कॅमेरामध्ये, पण छान काढले होते. आणि रांगोळी काढली पाटाभोवती, छोटीशी वस्त्रमाळ बनवली होती मी, तर ती वाहिली. वस्त्रमाळाऐवजी ज्या लाह्या असतात त्याची पण माळ बनवून अशी घातली जाते, जे स्टिकर भेटतं तुम्हाला साईडला दिसतच असेल ते, तर तसं स्टिकर असतं नागनरसोबाचं, तर त्याला घातली जाते ती. तर इथे मी वस्त्रमाळ बनवून अशी घातली, फुलं तर होतेच ताटामध्ये, तर मी ताटामध्येच ठेवले, दिवा लावला होता आणि जे साधे मुरमुरे होते तेच वाहिले, साखर होती आणि दूध वाहिलं. वाहिलं म्हणजे असंच वाटीमध्ये ठेवलं, आता वाहता तर येत नाही, वारुळाच्या पूजेला गेलं की तिथं टाकतं माणूस, असं टाकलं जातं थोडंसं. तर इथे मी वाटीमध्येच ठेवली सगळं काही, जे सामान होतं किंवा नैवेद्य होतं ते सगळं वाटीमध्येच ठेवलं आणि अशी आरती ओवळून घेतली. तर अगरबत्ती पण लावायचं विसरले मी, नंतर मग लावली मी संध्याकाळी, पुन्हा जेव्हा मी नैवेद्य वगैरे ठेवला तेव्हा मी लावली अगरबत्ती. आत्ता लावायला मी देवाऱ्यासमोर पण लावली होती, तर ती तिथंच ठेवली आणि इकडे लक्षातच नाही आलं की इथे लावावी म्हणून, तर फक्त दिवा लावला मी इथे. आणि इथे मुलं दर्शन घेत आहे आणि मुलांना पण छान वाटत होतं. आणि ही पूजा अचानकच ठरली, मी असं कधीच नव्हतं केलेलं, फर्स्ट टाईमच ही पूजा केली आणि त्यामध्ये पण एक चूक झाली माझ्याकडून, तर ती तुम्हाला नंतर सांगेलच मी. तर इथे मी मला हळदी कुंकू लावायचं विसरले होते, तर मी इथे मला पण हळदी कुंकू लावून घेत आहे. तर फ्रेंड्स आत्ताच मी पूजा केली आहे आणि आत्ता खूप उशीर होत आलेला आहे, म्हणजे 4:15 वाजत आलेले आहे. पूजा करायची की नाही करायची माझा काही प्लॅन नव्हता, पण नंतर आठवलं मला की चला घरच्या घरीच पूजा पण करता येईल. आपण ते स्टिकर नसलं तरी काय झालं, नागोबाचं एक चित्र काढू शकतो आपण. तर फ्रेंड्स आत्ता वाजलेले आहे 4:15 आणि मी पूजा केलेली आहे इथे, तर इथे बघू शकता, तसं व्हिडिओमध्ये पण दिसेल तुम्हाला. तर इथे मी असं
कागदावरती नागोबाचं चित्र काढलंय आणि त्याची पूजा केली आहे. लाह्या ज्या आपल्या इकडे लाह्या वाहतात त्या जवारीच्या असतात, पण आता जवारीच्या नव्हत्या माझ्याकडे. आणि तर मी ज्या साधे मुरमुरे असतात ते ठेवलेले आहे, साखर आणि दूध असं ठेवलेलं आहे. आणि मस्त छान असं ताट सजवून मस्त ठेवलं आहे तिथं. हळदी कुंकू वगैरे वाहिलं आहे आणि वस्त्रमाळ वाहिली आहे. तर अशा प्रकारे मी पूजा केली आहे, थोडीशी रांगोळी काढली आहे छोटीशी. तर इथे साईडला बघू शकता तुम्ही, इथे दिसतंय आणि पाटावरतीच मांडलं आहे मी. तर अशी छोटीशी पूजा केली आहे सिंपल. तर आता मी बनवते आहे स्वयंपाक. तर बटाट्याची भाजी ते बनवायचं आहे पुरी. तर होईल 4:30-5 वाजेपर्यंत तर होऊन जाईल स्वयंपाक माझा. तर नैवेद्य ठेवेल मग दोन्ही देवळ्यामध्ये. ॲक्च्युली ही पूजा काय होती, देवऱ्यासमोर करायची असते, म्हणजे देवाच्या देवऱ्यासमोर किंवा समोर म्हणजे साईडला अशी करायची असते. पण माझा जो देवरा आहे तो असा वरती टांगलेला आहे, असा वरती मांडलेला आहे मी, कारण की जागा नाही आहे खाली ठेवायला. आणि हॉलमध्ये तर अजिबातच नाही आहे, इथे खूप खुर्च्या आणि ते सामान ते आहे, त्यामुळे मी ठेवलेलं नाही आहे. तर वरती असं ठेवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलं, आपण अगरबत्ती लावतो पुन्हा दिवा लावतो देवासमोर, तर माझ्या क्रिशला सवय आहे आणि प्रगतीला पण आहे. कारण की अगरबत्तीला ते अंगारा वगैरे असे लावणार, पुन्हा जाणार, हात लावणार, तर त्यामुळे मी थोडंसं वरती ठेवलं आहे. कारण की आपण कामात असतो, अजून कोणी म्हणजे सोबत असतं तर लक्ष देतात आजी आजोबा असल्यावरती. तसा माझा तिकडच्या घरचा देवळा खालीच आहे, पण इथे मी एकटी असते, मुलं काय करतील सांगता येत नाही, म्हणून देवरा मी शक्यतो वरती ठेवते, मुलांचा हात लागणार नाही असं म्हणून तो वरती आहे. आणि ही जी पूजा होती ती देवऱ्याच, समजा इथे देवरा आहे तर असं साईडला कुठेतरी करू शकतो आपण ते स्टिकर चिटकून. तर तिथे आता जागा नाही आहे म्हणून मी ह्या साईडला केलेलं आहे. तशी जागा आहे पण ती उलट्या साईडनी वाटते मला, आणि खूप कोपऱ्यात अशी आहे म्हणून मी एकटं असं साईडलाच पूजा केलेली आहे. तर कुठे पण केली तरी चालते, फक्त मनात भाव असले पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, हो की नाही. तर अशा पद्धतीने केली आहे मी. आता मी जाते स्वयंपाक करायला, कारण की आज तर अजिबात थोडा पण आराम नाही केला, भरपूर काही व्हिडिओ शूट करायचे होते ते पण केलेत मी शूट. तर ते बघायला भेटेलच तुम्हाला. आणि कपडे वाळत घालायचे आहेत मला, पाणी खूप उशीरा आलं था, नळ्या पण तशाच पांगलेल्या आहेत आणि खूप काही पसारा पण पडलेला आहे. तर इथे फक्त मी एकच लाईट ठेवते, कारण की खूप सारे लाईट लावले होते, पूजा करायची होती, व्हिडिओ शूट कर. इकडे बघू शकता क्रेश आणि प्रगती इथे खेळत आहे. हा काय कान हे काय करतोय, बॉटल घातली आहे. बाबा बॉटल नको दाखवू, त्या बॉटलच्या नादाने माझा व्हिडिओ डिलीट केला होता. डब्याच्या नादामध्ये युट्यूबने डिलीट मारला तो व्हिडिओ. तर इथे प्रगती लोळते आणि काय करते व्हिडिओ बघत आहे. तर चला मी कपडे वाळत घालते, मग स्वयंपाक करते. आणि थोडाफार इथे पसारा पण आहे. हो, तुम्हाला राखी दाखवते माझ्या क्रिशची. तशी व्हिडिओमध्ये भरपूर सारे व्हिडिओ आहेत राखीबद्दल, तर त्यामध्ये चलच. तर क्रिशने असा गणेश घेतला आहे, त्या दिवशी राखीची शॉपिंग म्हणून एक व्हिडिओ टाकला आहे ना, तर हे बघू शकता दिसते काय. तर अशी गणेश घेतला आहे आणि त्याला ब्लू धोती घेतली आहे. त्याला ब्लू कलर काय माहीत खूप आवडतो, व्हाईट पण आवडतो, पण तिथे रेड धोतीवाला पण गणेश होता, त्याने ब्लू चॉईस करून घेतलाय. नंतर आता म्हणतोय की मला डोरेमॉनची राखी लागते. तर दीदीने एक जुगाड केलाय, तुम्हाला दाखवते कुठे आहे ते जुगाड राखी. तर दीदीनं त्याला डोरेमॉनची राखी बनवून दिली आहे आणि ही पण छान आहे, खूप मस्त आहे. आणि मेन म्हणजे प्लॅस्टिकची नाही आहे, जे कार्टूनवाल्या राख्या असतात त्या प्लॅस्टिकच्या असतात, मला अजिबात आवडत नाही त्या, कारण की प्लॅस्टिकने बनलेल्या नको वाटतं. सिम्पल आपला एक गोंडा बांधला तरी चालतं, सिम्पल असे गोंडे भेटतात ना 2-2 रुपयाचे किंवा 1 रुपयाचे, ते एक बांधले तरी चालतात. मागच्या वर्षी मी तसेच गोंडे आणले होते, थोडे मोठे होते, 5 रुपयाचा एक होता तो. तर दीदीने बघा डोरेमॉनची राखी बनवली आहे. हे बघा डोरेमॉन दिसतोय का, सांगा मला कॉमेंट्स करून, हा डोरेमॉन दिसतोय का बघा, डोरेमॉन बनवलाय आणि मस्त खुश झालाय क्रिश, डोरेमॉनची राखी भेटली आहे त्याला.
तर दे ठेवून. चला, खूप बडबड की करते मी, एकदा सुरू झाली की खूपच काही ना काही निघतं विषय. चला किचनमध्ये जाऊया लवकरात लवकर आणि घुंगट काढूया. आता खूप घुंगट घेतला मी, तर चला. तर इथे मी भाजी बनवून घेत होते. कपडे वाळू घातलेले मी, कारण की खूप उशीर झाला होता आणि लवकर लवकर बनवायचं होतं मला. तर इथे वांगं बटाटं कापून घेतलं होतं, त्यामध्ये तेल टाकलं कढाईमध्ये, हळद टाकली, जिरे मोहरी टाकली, धण्याची पावडर, पुन्हा वांगं बटाटं टाकलं, पुन्हा गरम मसाला टाकला, थोडासा सब्जी मसाला टाकला, सगळे मसाले परतून घेतले व्यवस्थित, आणि मग पुन्हा कोथिंबीर आणि शेंगदाणे, पुन्हा खोबरं आणि शेंगदाणे मी भाजून घेतले होते, म्हणजे असं तळून घेतले होते याच्यामध्ये तेलामध्ये, आणि मग त्याचा कूट बनवला होता, म्हणजे असं वाटून घेतलं आणि ते वाटण टाकलं, पाणी टाकलं, मीठ टाकलं आणि शिजायला ठेवलं 5 ते 10 मिनटात शिस्त वांगं बटाटं. तर मस्त झाली होती भाजी. आणि इथे मग पुऱ्या काढून घेतल्या मी, आणि इथे देवाची पूजा करत होते 6 वाजता. पुन्हा दिवा अगरबत्ती लावली, वाटीमध्ये नैवेद्य ठेवला, आणि इथे पण पुन्हा नैवेद्य घेऊन आले होते. आणि इथंच चूक झाली माझी, कारण की तळ्याला नैवेद्य ठेवत नाही हे मी विसरून गेले होते, आणि खूप वर्ष झाले त्यामुळे मला माहिती पण नव्हतं. तर आमच्या आई म्हटल्या की तळ्याला नैवेद्य नसतो ठेवायचा, तर माहिती नव्हतं त्यामुळे ही चूक झाली माझ्याकडून. कारण की जसं लग्न झालं माझं, 11-12 वर्ष होत आले, एकही नागपंचमी माझी घरी झालेली नाही, आणि हे फर्स्ट टाईमच पूजा वगैरे केली मी असंच व्हिडिओ बघून. आणि भरपूर ठिकाणी आता तळलेले नैवेद्य पण ठेवले जातात, पण आमच्या इकडे ते कान्हुले बनतात उकडून किंवा असे हे करून, काय म्हणतात त्याला, भाजून, तर ते ठेवले जातात. मला माहीत नव्हतं म्हणून आता चूक झाली. तर मी खूप श्रद्धेने आणि भावनेने पूजा केली होती, त्यामुळे देव मला माफ करल. इथे पुरी खातो एक क्रिश आणि प्रगती लोळत आहे. तर फ्रेंड्स, आत्ता बसलेले आहे 7:15 आणि आमचे जेवण झालेले आहेत, खूप लवकर जेवण केले आणि क्रिश बघा पुरी खाते, पुरी भाजी बनवली होती, शिरा त्याला आवडत नाही, गोड खूप आवडतं पण शिरा आवडत नाही याला, तर त्यांनी खाल्लं आणि पुरी खातोय आता. पुरी भाजी पण खाल्ली होती. आणि दिदी खेळत आहे ते झोका, पंचमीचा झोका ग बाई खेळते झोका. कधी वाकडवायचं होतं तुला? उद्या चालतं, उद्या आपण तुला देऊन तुला पूजा करायच ठेवायला, सकाळची जी पूजा असते तेव्हा कर. तर दुपारी जेव्हा पूजा करत होते तेव्हा अगरबत्ती लावायची विसरून गेलते मी, अगरबत्ती नव्हती लावली, आणि तिथे अगरबत्ती लावायचं पण नव्हतं, एक देवऱ्यात आहे तेच एक आहे. तर आता मी फुलामध्ये अशी खोचून दिली आणि नैवेद्य वगैरे ठेवला देवाला. तर आता चला व्हिडिओचा टाटा बाय बाय करते, व्हिडिओला भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.